का लक्षात आलं की नुपूर शर्माची पोस्ट या ठिकाणी उमेश कुलनेनी हिंदुत्वच्या फेवरनी त्याला फेवर केलं, त्याचं समर्थन केलं, म्हणून भर चौकामध्ये त्यांची हत्या केली आणि त्या हत्येला दाबण्याचं काम अध्यक्ष महोदय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. महोदयांकडे तो अहवाल सादर करून त्यावरती अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुप्तचर राज्य गुप्तचर यंत्रणेकडनं या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल जे जे आपण मुद्दे आता मांडलेले आहेत ते मुद्दे टाकून त्या मुद्देनिहाय त्या मुद्द्यांवरचा स्वयंस्पष्ट अहवाल हा राज्य गुप्तचर आयुक्तांच्याकडनं मागवला जाईल. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणून त्यांच्यानंतर पुढील योग्य ते निर्णय घेतला जाईल. सन्मान की या ठिकाणी अत्यंत 12 नंबरची लक्षवेधी महत्वाची आहे आणि उमेश कोल्हे हत्याकांड जे आहे ते 33 महिन्याच्या सरकारच्या काळामध्ये झालं, ज्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते आणि उमेश कोल्हे हिंदू विचाराचे होते, हिंदू विचाराचा प्रचार प्रसार करत होते आणि जेव्हा नुपूर शर्माची हत्या झाली त्यानंतर त्यांच्या समर्थनास त्यांनी पोस्ट व्हायरल केली, त्या संदर्भात त्यांना अनेकदा धमक्या आल्यानंतर सुद्धा अमरावतीच्या सीपी आरती सिंग यांनी कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडे गांभीर्य घेतलं नाही आणि जेव्हा त्यांची भर चौकामध्ये हत्या करण्यात आली उमेश कोल्हेंची त्यावेळेस अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्या ठिकाणी तो तपास एका काँग्रेसच्या मंत्र्याच्या सांगण्यावरून तो तपास रॉबरीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सांगितलं आणि एक महिना अध्यक्ष महोदय एक महिना उमेश कोल्हे जे हिंदू विचाराचे होते त्यांनी हिंदुत्वच्या फेवरनी त्या ठिकाणी पोस्ट टाकली त्याबद्दल त्यांना अनेकदा धमक्या आल्या आणि धमक्याची त्या ठिकाणी तक्रार केल्यानंतर सुद्धा अमरावतीच्या सीपीने लक्ष दिला नाही, कारण त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन उद्धवजी ठाकरे यांचा फोन आला त्यांना की या हा पूर्ण तपास रॉबरीच्या दिशेने करा आणि ही केस दाबा आणि त्या ठिकाणी अध्यक्ष मध्ये जेव्हा एक महिना त्या तपासाला कुठेतरी दिशा बदलली त्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि मी सुद्धा देशाचे गृहमंत्री अमित शहाजींकडे गेलो, त्यांना विनंती केली अशा प्रकारे कुठेतरी हे केस दाबण्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहे आणि त्यांनी एनआयची चौकशी लावली आणि एनआयची चौकशी लावल्यानंतर एनआयची टीम जेव्हा दिल्लीवरून अमरावती आली अध्यक्ष महोदय तेव्हा लक्षात आलं की नुपूर शर्माची पोस्ट या ठिकाणी उमेश कोल्हेनी हिंदुत्वच्या फेवरनी त्याला फेवर केलं, त्याचं समर्थन केलं, म्हणून भर चौकामध्ये त्यांची हत्या केली आणि त्या हत्येला दाबण्याचं काम अध्यक्ष महोदय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. मी मागणी करतो अध्यक्ष महोदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि ते मंत्री महोदय उपस्थित आहे की एसआयटीच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे आणि उद्धव ठाकरेंची चौकशी तर फोन केला सीपीनं ते झालीच पाहिजे, पण त्या संदर्भात या सभागृहामध्ये त्या आदित्य ठाकरे नाही आहे, पण त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही काँग्रेसच्या सांगण्यावरून जर हिंदू विचारांच्या लोकांना जर दाबत असाल, हिंदू विचाराला जर कोणी फेवर करत असाल, त्यांना जर जमीनदोस्त करत असाल, तर ही सरकार हिंदू विचाराची सरकार आहे. या राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याचा तपास नक्की करतील आणि एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करून खऱ्या अर्थानं या उद्धव ठाकरे अध्यक्ष महोदय माजी मंत्री महोदयांना विनंती आहे अध्यक्ष महोदय एसआयटीच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे आणि पूर्ण पडदा फाश झाला पाहिजे आणि आरती सिंग सीपीचं निलंबन झालं पाहिजे आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या फोनची चौकशी झाली पाहिजे. मंत्री महोदय अध्यक्ष महोदय या लक्षवेधीच्या स्कोपच्या बाहेरचा हा प्रश्न आहे. मी लक्षवेधी पुरतच या ठिकाणी ब्रीफिंग घेतलेला आहे, पण तरी सुद्धा आपली या सभागृहाची प्रथा परंपरा आहे की सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य जे या ठिकाणी बोलतात जे म्हणणं मानतात ते सत्य मानून त्याच्यावरती कार्यवाही करायची असती. या ज्या गोष्टीचा उल्लेख सन्मान्य सदस्य राणाजीने या ठिकाणी केला त्या अमरावतीतल्या कोल्हे उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा सविस्तर माहिती त्यांच्याकडनं घेतली जाईल आणि त्यांचा आक्षेप तिथल्या पोलीस आयुक्तांवरती त्यांच्या कार्यपद्धतीवरती आहे, तर या संपूर्ण प्रकरणाचा राज्य गुप्तचर आयुक्तांच्याकडनं विस्तृत अहवाल 15 दिवसाच्या आत मागवला जाईल
आणि माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांकडे तो अहवाल सादर करून त्यावरती अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुप्तचर राज्य गुप्तचर यंत्रणेकडनं या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल जे जे आपण मुद्दे आता मांडलेले आहेत ते मुद्दे टाकून त्या मुद्देनिहाय त्या मुद्द्यांवरचा स्वयंस्पष्ट अहवाल हा राज्य गुप्तचर आयुक्तांच्याकडनं मागवला जाईल. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणून त्यांच्यानंतर पुढील योग्य ते निर्णय घेतला जाईल. सन्माननीय संजय